आता टँकर मधून ना डायरेक्ट इथे पाणी येईल. सकाळचे 11:15 झाले आणि आज आहे ना आमच्याकडे पाणी नाही, तर आमच्या बिल्डिंग वाल्यांनी टँकर मागवलाय. जो टँकर आता आहे ना रिक्षा स्टँड कडे येतोय, मग टँकर घ्यायला जायचं आहे. मग टँकर आल्यावर मग पूर्ण मेन टाक्यांमध्ये पाणी भरेल. पाणी नसल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतोय, आणि तुम्हाला पण तर माहितीच आहे पाणी एवढी मेन गोष्ट आहे ना आपल्या जीवनामधली. तर ते ठीक आहे. आणि तुमचं मित्रांनो चॅनल मध्ये स्वागत आहे. खाली आलोय आणि बघा टाकीमध्ये ना पाणीच नाही, तर बॉलच्या खाली आहे एकदम. तर इकडे आता आपली इथे आलंय पाणीवाला. आता टँकर मधून ना डायरेक्ट इथे पाणी येईल. आता तुम्ही बघितलं असेल नंतरचं फुटेज ब्लर झालं, कारण की त्या काकांनी तेव्हाच पाणी चालू केलं आणि माझ्या पूर्ण अंगावर पाणी आलं. आणि हे बघा इथून ना मी पूर्ण भिजलो, पण नशीब माझा फोन आहे ना टाकीच्या आत गेला नाही. आता हे पैसे द्यायला मी आलोय परत. चला आता पैसे देऊन आपण मग घरी जाऊया. आता बघा पूर्ण आपली टाकी भरली आहे. आता बंद करून टाकूया. दिले पैसे दिले. हां खालून मी आता घरी आलोय आणि ना टाक्यांमध्ये पाणी सोडलंय. पण पाणी ना एवढं फोर्सने येत नाही, पण हळूहळू टाक्यांमध्ये भरत आहे. पण जेवढं भरेल तेवढं चांगलं. आणि आता प्यायचं पण पाणी आलंय, पण एवढं फास्ट नाही, म्हणजे मध्येच येते मध्येच जात आहे. हे बघा जेवढं होईल तेवढं आता आपण ना बाटल्या भरून घेऊया. हे बघा मध्येच येतं मध्येच जात आहे, तर तो प्रॉब्लेम होतोय थोडा. नाही पूर्ण भांडी मी धुवून टाकली, आता तुम्ही बघितलंच असेल. आणि कसं लॉकडाऊन मध्ये आम्हाला ना थोडं मला प्रॅक्टिस झालेली भांडी धुवायची, तर मी बोललो चला धुवून टाकूया. आणि हार्डली आहे ना मला 10 ते 15 मिनिटं लागले भांडी धुवायला. आणि तुम्हाला मी दाखवतो कशी आपली भांडी एकदम चमकत आहे. तर हे बघा इथे पूर्ण भांडी आहे. इथे ना पूर्ण असा ढीग लागलेला, तर मी आता धुवून टाकलंय पूर्ण. तर आता कसं मम्मीला पण थोडं काम आहे ना कमी होईल. टाकीमधलं पण पाणी पूर्ण भरलंय, फक्त आपल्याकडे प्यायला पाणी नाही. पण त्याचं काय नाही, आपण बिस्लरीचा बाटला आणू आणि त्याच्याने पूर्ण आपलं काम 25 होईल. सगळी कामं केल्यानंतर मी 1-1.5 तास झोपलो आणि त्यानंतर मी पप्पांना घ्यायला गेलो. आणि आज आहे ना मी एक गोष्ट शिकलो, ती म्हणजे जेव्हा सकाळी पाणी नव्हतं ना आपल्याकडे, तेव्हा खरं आपल्याला पाण्याची व्हॅल्यू कळली. आता जेव्हा पण पाणी आपल्याकडे असतं ना, तेव्हा आपण कसं पण वापरतो त्याला वेस्ट करतो. जे ऍट दी एंड मला एवढंच बोलायचं, जेव्हा पण आपल्याकडे कुठली गोष्ट असेल ना, तर त्याची आपण व्हॅल्यू केली पाहिजे आणि त्याला जपून आपण वापरलं पाहिजे. मला चहा आलाय, तर मस्त चहा पिऊन घेऊया. आणि संध्याकाळी ना मला एक कप भर तर चहा लागतोच. आता गाणी पण लावली आहेत, पण कसं मी ऑन नाही करू शकत, नाही तर कॉपीराइट बसेल. चहा पिऊया आणि मग नंतर आहे ना आज मठात पण जायचंय, कारण की आज फर्स्ट डे आहे, स्वामींचा वार आहे. नंतर खाली पण आपण थोडं मस्ती मजाक तर चालूच असेल आपलं. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. रेडी झालोय मंदिरात जाण्यासाठी. आणि आज मी ऑब्झर्व केलं की मी दिवसात त्यांना 2 टी शर्ट बदललं. सकाळी भांडी घासली म्हणून तेव्हा पूर्ण टी शर्ट ओल्लं झालं, आता मी परत चेंज केलं. तर लवकर आता जाऊया आपण डायरेक्ट मंदिरात. कर ना आता दर्शन करून आलोय आणि यांचा आता खेळ सुरू आहे. तिकडे आहे ना ही बाटली ठेवली आहे, जो पण बाटलीला लात मारेल तो जिंकेल. जाऊन आलो आता ओम बोलतोय. बोललेलो आधीच की मंदिरात चल, आणि आता मी जाऊन आल्यावर बोलतोय जाऊन आला का. हे बघा यांचं चालू आहे. काय आलं ए चिडू नको हसतोय बघ. चालेल तू हे बघा सगळे डान्स करत आहे. श्रेयस्वर डाईन आहे हे बघा. परत तू हरणार आहे, तू शोधतच नाही, एकाच जागी उभा आहे का पक्का शाणा आहे. शोधायचं असतं ना, परत आउट होणार आहे तू. तू आउट होणार आहे. तो आला आला बघ आला. तेव्हा कसं घाबरतोय बघा. ते ही बाटली उडवायची असते लातेने. बघू आता काय होतंय. याच हरणार आहे हा रवी काका. उडवा बाटली उडवा. रवी काकांनीच उडवली. येऊ उडव बाटली. नको 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 राहू दे. हे बघ ओम पण सांगतोय त्याला, तरी त्याला आमचं ऐकायचंच नाही. म्हणजे तुला डाईन घ्यायची आहे का? नाही तुला, म्हणजे तुला हेच आहे हारायची सवयच आहे वाटत. वाटेल राहू दे ओम, तिथेच ते जे वांदे आहेत अजून मध्ये कुठे सांगतोय. सगळे घरी जा. इस टाइम सांगतोय ना घरी जायला. करवंटी ठेवायची करवंटी. आता हे लोक घरी जाणार आहेत, नेक्स्ट टाइम तुम्ही घरी जावा आउट झाल्यावर. ह्याला शोधू दे तुम्हाला रात्रभर. आज आहे ना तुला मजा येते रे चिडवायला. लय उडत असतो ना तू.
कर अजून बाटलीने किंवा दगडाने उडवला तरी पण आवडत. हा ओम दगडाने उडवायचा माहितीये का? हा पहिला आहे. हा हा पहिला आउट झालाय. नाही नाही आपण काय करतो माहितीये ना, सगळ्यांनी एकत्र पळते आणि आउट करा. किती जणांचे नाव घेशील तू? किती जणांचे नाव घेशील? समजा आता क्रिश पहिला आउट झाला तर आम्हाला माहिती क्रिश वरती राज्य होता, आम्ही सगळे बाहेर निघून. हा ह्याची बाटली उडवली आहे, परत ह्याची बाटली उडवली आहे. डान्स डान्स. व्हॉट ह्यानी उडवली बाटली? एक नंबर रे, एक नंबर. आणि तो बोलतो गाडी मध्ये आली भाई, उडवली इथून त्यांनी गाडी. नाही नाही गाडी मध्ये नाही आली, ते काका इथे आले गाडी घेऊन आणि आउट झाला. मान्य कर. आरके मार्ट मध्ये आलो, तेल हवं होतं घरी आणि मॅगी घेतलीये आणि आपल्यासोबत दादा पण इकडे, त्याला पण घ्यायचंय सामान थोडं. अजून फक्त एक बिस्किटचा पुडा घ्यायचा का, पूर्ण असं सामान घ्यायला नाही आलोय. इकडे आहे बिस्किटचा पुडा, ते घेऊया. आणि ह्याला खारी घ्यायची होती, तर चला त्या एवढं सगळं घेऊन आपण लगेच घरी कल्टी खाऊया, कारण की जेवणासाठी पहिले तेल लागणार आहे. फक्त तेल आणायला गेलेलो आणि तेल घेता घेता बघा एवढं सगळं मी आणलंय. आणि अंडी आहे ना उद्यासाठी, आज नाही, आज स्वामींचा वार आहे. एवढं सगळं सामान आणलं, बिस्किट, पापड, पप्पांचे नुसते कॉल मला, पापड आणि हे आण सगळं आणलं. आणि हे लोकांचा आता इथे खेळ सुरू आहे. काय हे खेळताय का? स्टेशन स्टेशन. खालून आल्यावर मी परत खाली गेलो मामांकडे ना पाण्याच्या बाटल्या भरायला, कारण की तुम्हाला मी जसं सकाळी बोललेलो आपल्याकडे पिण्यासाठी पाणी नव्हतं, पण आत्याच्या विंग मध्ये ना पिण्यासाठी पण पाणी होतं, तर मी बाटल्या भरून आलो. आणि तुम्हाला ना मी इथे एक दाखवतो बघा, ही जी तुम्ही मूर्ती बघताय ना, आता तो मध्यंतरी आपल्याकडे दादा आलेला ना, तर त्यांनी ही आपल्याला गिफ्ट केलेली. ते पप्पाने मस्त असं सजवलंय. आणि इकडे ना आता आपलं जेवण सुद्धा रेडी आहे, तर आजच्या जेवणात काय तुम्ही बघून घ्या. ते ना मित्रांनो आपल्याकडे आहे चपाती, लोणचं, पापड, वाटाणा बटाट्याची भाजी आणि एक कुरडया. तर मित्रांनो मी पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला, चला.